नमस्कार आज एकवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस वार आहे सोमवार लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपले स्वागत आहे रशियाचे लुना कोसळले चंद्रयान उतरण्यास सिद्ध तेवीस तारखेला सहा वाजून चार मिनिटांनी विक्रमचे अवतरण आता अगदीच खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर रशिया आणि भारतामध्ये एक रेस लागल्यासारखी आपल्याला पाहायला मिळत होती परंतु रशियाचं जे लुना होतं किंवा रशियाचं जे यान पाठवण्यात आलेलं होतं ते अगदीच कोसळलेलं आहे तब्बल पाच दशकांनी त्यांनी काय चंद्राकडे यान सॉरी म्हणजे लुना ट्वेंटी फाईव्ह हे त्यांनी चंद्राच्या चंद्राकडे पाठवलेलं होतं त्यानंतर इथे पहा सहा वाजून चार मिनिटांनी आता ही जर न्यूज पाहिली तर अगदीच बेसिकली आपल्याला काय वाटतं इथं सायंकाळी आहे किंवा संध्याकाळी आहे हे आपला म्हणजे सकाळी आहे किंवा संध्याकाळी आहे हे आपला समजत नाही त्यामुळेच पहा रेल्वे इंडियन रेल्वे त्यानंतर इंडियन मिलिटरी त्यानंतर सेंट्रल गव्हर्मेंटचे वगैरे जे कोणत्या असा म्हणजे एकदम डिफायनेटली वगैरे संस्था असतात ना तिथे तुम्हाला चोवीस तासाचा फॉर्मॅट वगैरे दिसून येतो ओके आता इथे खऱ्या अर्थाने जर पाहायचं म्हटलं तर तेवीस तारखेला अठरा वाजून चार मिनिटांना आपला काय अठरा झिरो चार हाल्सला जे विक्रम आहे ते चंद्रावरच्या पृष्ठभागावर उतरणार आहे हे आपलं असं सांगता येतं परंतु लोकसत्ता व्रतपत्र आपल्यासाठी सर्वांसाठी दिलेलं आहे त्यानिमित्ताने यांनी संध्याकाळी इथं लिहिलेलं आहे परंतु आता मी अचानक जर पाहिलं ना मला पण हे कन्फ्युज झालेलं होतं त्यामुळे जर शक्य झालं ना तुम्ही पण म्हणजे चोवीस तासाच्या फॉर्मॅटची वगैरे सवय लावून घ्या कारण अगदी म्हणजे तशा पद्धतीने काही जणांना वगैरे सवय नसते त्यामुळे सांगण्याचा एक सा उद्देश होता माझा कारण पहा तुमच्या मोबाईलमध्ये पण चोवीस तासाचा फॉर्मॅट असतो परंतु एएम किंवा पी एम आपल्याला तिथं वाचावं लागतं ओके त्यामुळे पहा इथं डेफिनेटली येत नाही आता सहा वाजून चार मिनिटाला आता हे सकाळची आहे किंवा संध्याकाळची आहे हे आपल्याला समजत नाही त्याऐवजी जर तुम्ही अठरा हार्स अशा पद्धतीने जर वाचलात ना तो तुम्हाला एक डेफिनेटली वगैरे समजते त्यामुळेच हे डायरेक्टली इंडियन मिलिटरी त्यानंतर इंडियन रेल्वेमध्ये वगैरे ते वापरलं जातं ओके आता हा काही कम्पिटि म्हणजे आपल्या परीक्षेला वगैरे येणारा भाग नाही आहे परंतु तुम्हाला एक माहिती असावं त्यांना तर मी सांगण्याचा सा प्रयत्न केला त्यानंतर पुढची न्यूज पहा राज्याचा सर्वसमावेशक विकास साध्य होईल फडणवीस यांचा यांचे प्रतिपादन वाढवण बंदराचा मार्ग मोकळा ही अतिशय इम्पॉर्टंट न्यूज आहे पहा व वाढवण बंदर जर अगदी यशस्वीरित्या जर पूर्णपणे झालं तर महाराष्ट्राला त्यासोबतच भारताला खूप इथे लाभ या बंदरापासून होणार आहे हे आपल्याला सांगता येतं कारण पहा आता सध्याला हा अशा पद्धतीने आपला भारत आहे बरोबर मग इथे अशा पद्धतीने छोटासा श्रीलंका आहे मग पहा श्रीलंका अगदीच पूर्ण पाण्यांनी वेळलेला आहे बरोबर मग पहा यांना कुठूनही जायचं म्हटलं तर पाण्यातूनच जावं लागतं आपल्याला आपल्याला असं नाही की म्हणजे आपल्याकडे काय डायरेक्टली बाउंड्री वगैरे आहे ओके त्यामुळे आपण लँडचा वगैरे वापर करू शकतो परंतु यांना तसं नाही आहे त्यानंतर एअरपोर्ट वगैरे ते आहेत परंतु यांना जास्त काय पाणी आहे या यामुळे यांची बंदर काय खोल आहेत ओके यांची बंदरं खोल आहेत परंतु आपली बंदर तेवढी खोल आहेत का नाही कारण आपली लँडला लगेच लागून वगैरे म्हणजे आता अगदी मुंबईचं जर उदाहरण जर घेतलं आपण जिथे लँड संपत्ती तिथूनच आपल्याला काय डायरेक्टली दिसतं तर बिल्डिंग्स वगैरे दिसणं म्हणजे जिथं स्थापत्य वगैरे दिसायला चालू होतं अगदी बरोबर मग अगदी त्या पद्धतीने आहे त्यामुळे आपलं जे बंदर आहे ते खोल आहेत का पूर्ण खोल नाहीत त्यामुळे पहा आता अमेरिकेमधून वगैरे एखादी जहाज येत आहे ओके जे की कंटेनर घेऊन आलेला आहे म्हणजे अगदी खूप मोठे मोठे जहाज ज्या पद्धतीने टायटॅनिक वगैरे आपण म्हणजे इमॅजिन करा फक्त तुम्ही की तशा पद्धतीने मोठे जे की कंटेनर घेऊन जाणारे जहाज आहेत बरोबर ते जर आले तर भारतातील जे बंदर आहेत त्यांची खोली काय आहे कमी आहे परंतु श्रीलंकेची खोली कशी आहे जास्त आहे बरोबर मग ते जहाज जे मोठे जहाज असतील ते कुठं थांबतील मग प्राधान्य त्यांनी कुणाला देतील तर श्रीलंकेलाच देतील कारण पहा कमी ज्या जागेत ते थांबू शकत नाहीत कमी जिथं पाणी आहे तिथं ते थांबू शकणार नाहीत बरोबर आहे मग त्यामुळे आपलं काय जास्तच्या पाण्यात थांबवलं की मग श्रीलंकेला इथे येणार म्हणजे जहाज आहेत म्हणजे अमेरिकेकडून वगैरे एखादी कंटेनर वगैरे आलेलं असेल तर ते पहिल्यांदा काय कर इथं येतील जे मोठं जहाज आहे म्हणतोय मी ओके अमेरिकेवरून एक मोठं जहाज आलं ते श्रीलंकेला जाईल पहिल्यांदा मग श्रीलंकेला आपलं इथून छोटं जहाज जाईल जे की फक्त एक कंटेनर घेऊन जाणार आहे ओके व इकडून जे अमेरिकेकडून येणार आहे ते वीस कंटेनर एकदाच घेऊन येईल ओके म्हणजे ते मोठं जहाज आहे ना मग हे पहा मोठं जहाज इथं येतं मग याला एक जहाज म्हणजे फक्त एक कंटेनर नेण्यासाठी ने भारत काय करतं मग एक एक जहाज वगैरे तिथं पाठवतं त्यामुळे पहा आपल्याला कस्टम ड्युटीचे चार्जेस त्याला जास्त असलेले दिसतात ओके म्हणजे कस्टम ड्युटी त्यामुळेच आता कोणती पण तुम्ही जर गोष्ट आयात वगैरे जर करत असाल म्हणजे चायनामधून जर तुम्ही आयात कोणती गोष्ट करायची जर म्हटली तरी तुम्हाला तिथं जास्त चार्जेस वगैरे लागतात त्यानंतर अगदी दुसरे पण काही गोष्टी तिथे असतात कस्टम ड्युटीमध्ये परंतु जे कस्टमचे चार्जेस असतात ना ही यामुळेच वाढलेले आहेत मग पहा आपलं एक जहाज जातं व एक एक कंटेनर वगैरे तिथून घेऊन येतं म्हणजे आता जर दहा आपले काय असतील कंटेनर असतील अमेरिकेच्या जहाजमध्ये ओके मग मुग आपले काय दहा जहाज तिथं जावं लागतात मग यांचं फ्युलचं चार्ज वगैरे हो आपल्याला अगदी जास्त द्यावं लागतं बरोबर आहे मग त्यामुळे आपलं जे दळणवळणाचं जे खर्च आहे ते अगदी वाढतं मग ही इथे मुंबईला वगैरे जे बंदर आहेत आपले जे एन वगैरे मग तिथून अगदी दिल्लीला वगैरे तर तशा पद्धतीने कंटेनर वगैरे दुसरीकडे डिस्ट्रीब्यूट केले जातात मग श्रीलंकेवरून भारताकडे येण्याचा म्हणजे खूप मोठा तिथं खर्च वगैरे आपला दिसून येतो कारण आपल्याकडे काय कमी आ, कमी पाण्याचेच काय आहे तिथं बंदर आहेत त्यामुळे मग यासाठी जे वाढवणचं बंदर होणार आहे ना ते अगदी जास्त खोली असलेलं भारतातील पहिलं बंदर असणार आहे ओके हेच महत्वाचा इशू आहे बा म्हणजे जास्त खोली असणारं भारतातील पहिलं बंदर म्हणून वाढवण लावू लागलं जाईल मग वाढवणमध्ये मग आता श्रीलंकेला जायची गरज आहे का आपल्याला बिलकुल गरज नाही व हे डायरेक्टली कुठं जातील मग आपल्या भारतात येतील वाढवण बंदरात येतील मग वाढवण बंदरामध्ये जास्त खोली त्या बंदराची असल्यामुळे सगळे जहाज तिथंच येऊन थांबतील व येथूनच काय करू आपण जे कंटेनर आहेत ते उतरून घेऊ म्हणजे जे दहा कंटेनर आले होते आपले ते दहा लगेच कंटेनर उतरून घेऊ की लगेच त्याला डिस्ट्रीब्यूट वगैरे आता एक दिल्लीचा आहे एक नागपूरचा आहे अशा पद्धतीने जर असेल तर आपलं काय तिथून फक्त पंधरा किलोमीटर अंतराव पहा अहमदाबाद आणि मुंबई राष्ट्रीय महामार्ग आहे म्हणजे नॅशनल हायवे लगेच तिथं कनेक्ट केलेले आहेत यामुळे काय पहा दळणवळणाचे चार्जेस पण आपल्या इथं कमी झाले कारण पहा पूर्वी काय करायचं कमी बंदर म्हणजे कमी पातळीचं बंदर होतं यामुळे आपल्याला श्रीलंकेला जावं लागायचं आता ते श्रीलंकेला वगैरे जायची गरज आहे का बिलकुल नाही त्यामुळे पहा इकडे काय आणखीन याचा एक फायदा जर म्हटलं तर टाइम ओके okay, आता अगदीच कोणतीही तुम्ही म्हणजे आता ज्या पद्धतीने मी चायनातून एखादी वस्तू जर मागवलं तर आपल्याला म्हणजे कस्टम ड्युटी वगैरे लागतं ते म्हटलं अगदी त्याच पद्धतीने पहा एखादी वस्तू जर तुम्ही चायनातून जर मागवण्याचा प्रयत्न केला तर पहा तिथून चायनापासून आपल्याकडे येणाला एक ते दीड महिना अगदी सरासरी लागतोच लागतो ओके एखादी वस्तू जर तुम्ही चायनामधून जर मागवायचा प्रयत्न केलात म्हणजे याच्यापूर्वी अलीबाबा वगैरे जे एक्सप्रेस अली एक् अली एक्सप्रेस वगैरे जे साईट्स वगैरे होते त्यावरून ते तशा पद्धतीने मागवता यायची वस्तू परंतु त्याला एक ती अपला चा ते दीड महिना आपला काय त्याचा डिलिव्हरीचा टाईम लागायचा ओके आता ते ॲप्लिकेशन वगैरे बंद झालेत फक्त तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगण्याचा मी प्रयत्न करतोय तर पहा एक ते दीड महिना कशामुळे लागायचा तर पहा एक जहाज यायला इथं श्रीलंकेपर्यंत एक जहाज यायला काय आपला अगदी एक दिवसाचा तरी कालावधी नक्कीच ना लागणार नाही मग हे इकडून पहिल्यांदा येईल मग इकडे जाईल मग इकडून येईल इकडे जाईल म्हणजे यांना दळणवळण करण्यामध्ये इथं काय टाईम जास्त लागायचा ओके म्हणजे त्यानंतर तिथे आल्यानंतर पहा इथं पण आल्यानंतर लगेच कस्टम क्लिअरन्स वगैरे मिळणार आहे का तर बिलकुल मिळणार नाही म्हणजे त्या सामाना म्हणजे जे साहित्य वगैरे मागवण्यात आलेलं आहे त्याची पहिल्यांदा चेकिंग वगैरे होईल मग त्यानंतर त्याला काय अप्रुव्हल वगैरे मिळेल हे सर्व प्रोसेजरमध्ये एक ते दीड महिना तर अगदीच जाईल मग आता पहा इथं काय झालं आपलं वाढवणचं बंदर जर झालं तर इथं ऑलरेडी हे श्रीलंकेत जाण्याची आपला गरजच नाही आपण डायरेक्टली आत्मनिर्भर होऊ व वाढवणच्याच बंदरामध्ये वगैरे सगळं आपण तिथं काय तशा पद्धतीने कस्टमचं पण सेटअप वगैरे करू शकतो व तिथं लवकरात लवकर मागणी सॉरी लवकरात लवकर आपला अप्रुव्हल कसं मिळेल याचं पण आपण जर तिथं प्रयत्न केला तर हे आपल्यासाठी काय अगदीच दळणवळणमध्ये अगदी एक चांगलं म्हणजे दळणवळणासाठी एक अतिशय फायदादायक हे बंदर वगैरे होईल असं आपल्याला इथं बेसिकली सांगता येईल त्यानंतर देशात मोठी जहाजे नांगरण्याची सुविधा सध्या उपलब्ध नसल्याने श्रीलंका किंवा अन्य ठिकाणी कंटेनर उतरवून भारतात आणावे लागतात हे आपण न्यूजचं म्हणजे आत्ताच पाहिलं की त्याचं स्पष्टीकरण मी दिलेलं आहे त्यानंतर वाढवणला बंदर कार्यान्वित झाल्यानंतर आयात निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणात वृद्धीची शक्यता आहे तर पहा अगदीच निर्यात पण करायचं असेल ना तुम्हाला तर मोठी जहाज आपल्याकडे येऊ शकत नाही दहा दहा कंटेनरवाले वगैरे येऊ शकत नाहीत बरोबर मग ते आपल्याला काय करावं लागतील एक 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 जहाज घेऊन कुठं श्रीलंकेला पहिल्यांदा जावं लागेल मग श्रीलंकेवाले काय करतील जे मोठी जहाज आहेत त्यांना बोलवून तिथून ते आपले जे कंटेनर्स वगैरे ते त्यांना दुसऱ्या राष्ट्रामध्ये वगैरे पाठवतील यामध्ये पहा टाईम खूप जायचा पूर्वी ओके मग हेच टाइमची बचत वगैरे आपल्या इथं बेसिकली होईल त्यानंतर पहा आपला विनाकारण श्रीलंकेला चार्जेस द्यावे लागायचे कारण आपण आत्मनिर्भर नाहीत त्यामध्ये ओके त्यासाठी पहा वाढवांचं बंद जर झालं तर अगदी खूप काळाची गरज आहे व हे खूप पी आहे असं मला इथं बेसिकली सांगायचं आहे मला त्यानंतर या ठिकाणी नियमित गाळ काढण्याची आवश्यकता भासणार नाही असा प्राथमिक अंदाज आहे ओके आता कोणतीही गोष्ट जर म्हटलं तर आपल्याला पहा गाळ तर काढावा लागतो परंतु यांनी काय म्हटलंय की वाळवणच्या बंदरामध्ये आपला वारंवार गाळ काढण्याची वगैरे गरज नाही आता त्याबद्दल आपला हे नाही आहे म्हणजे प्राथमिक अंदाज आहे हा ओके ते खरं म्हणजे डायरेक्टली एक पत्थर की लकीर वगैरे नाही त्यामुळे मी याला हायलाईट वगैरे दुसऱ्या पेननं वगैरे केलेलं आहे बाकी यलोनं वगैरे दुसरे केलेले आहेत पहा त्यानंतर इथं ता नॅशनल हायवेची पण कनेक्टिव्हिटी चांगल्या पद्धतीने आहे त्यामुळे एखादी जर कंटेनर आलं तर ते लवकरात लवकर सगळीकडे वगैरे पोहोचू शकेल हे आपलं इथं बेसिकली सांगता येईल त्यामुळे वाळवणचं बंदर हे प्लीज एकदा लक्षात ठेवा आता हे प्र प्रकल्प आहे अद्याप त्याचं साक्षात्कार वगैरे झालेलं नाही आहे एखाद्या वेळेस साक्षात्कार जर झालं तर ते आपल्यासाठी खूप म्हणजे आपलं एक व्हिजनरी पोर्ट आहे ते असं आपण तिथं बेसिकली म्हणू शकतो हे तुम्ही तुमच्या सोल्युशनमध्ये पण देऊ शकता म्हणजे ट्रेड तुमचा भारताचा ट्रेड वाढवण्यासाठी तुम्ही काय काय उपाययोजना कराल तर तुम्ही हे नक्की सांगू शकता की आपला जास्त खोलीची बंदरे पण गरजेची आहेत व ते लाव झाले तर ते बेटरच असेल त्यानंतर दुसरी घटना एक चांगली पहा स्पेनच्या संघाने रविवारी अंतिम लढतीत इंग्लंडला एक शून्य अशा फरकाने पराभूत करताना प्रथमच महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपदाचा मान मिळवला कोण स्पेननी ओके हा प्रश्न पण नक्की विचारला जाऊ शकेल क्रीडा न्यूज आहेत व सेवा त्यानंतर जे एम पी सी आहे तिथे प्रश्न हा नक्की विचारला जाऊ शकेल त्यानंतर वंदे भारत एक्सप्रेस आता भगव्या रूपात जे की चेन्नईच्या कारखान्यातील बांधणी झालेली आहे त्या डब्यांचं रूप आता भगवा अशा पद्धतीने दिसणार आहे ओके म्हणजे आता हे स सेंट्रल वाईज वगैरे त्यांचं कलर वगैरे बदलत असतं असं काही नाही आहे म्हणजे त्याचं म्हणजे uh, कम्युनल वगैरे रंग नाही आहे त्याला तर ते डायरेक्टली चेन्नईचं जे uh, ग बोगीचा कारखाना वगैरे जिथे आहे ते तिथून त्यांनी तशा पद्धतीने कलर वगैरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके व त्यासोबतच पहा यामध्ये अगदीच वंदे भारत एक्सप्रेसमध्ये आता आणखीन जास्त सुविधा वगैरे देण्याचा यांनी प्रयत्न केला आहे व यासोबतच स्लीपरचा पण यामध्ये समावेश होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे अद्याप स्लीपरचा समावेश झालेला नाही आहे परंतु आगामी काळात वंदे भारत एक्सप्रेसमध्ये स्लीपरचा पण समावेश होईल असं त्यांचं मत आहे व ती पण काळाची गरज आहे असं आपण म्हणू शकतो त्यानंतर पुढे जाऊयात आपण जे वाय सी एम ओ यू म्हणजेच मुक्त विद्यापीठ जे आहेत त्यांच्या शुल्कामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आता त्या संदर्भात पण यांनी म्हणजे सर्वांनी इथं आवाज उठवलेला आहे जर शक्य झालं तर त्यांनी हे फीज कमी करतील व खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर ती फीस कमी असं असायला हवी असं सर्वांचं म्हणणं आहे तिथे ओके त्यानंतर पुढे जाऊयात आपण येथे पहा आपल्यासाठी काही गरजेची दिसत नाही आहे न्यूज त्यानंतर पुढे मणिपूरमधील वीस प्रकरणांचा तपास सी बी आयकडे दिलेला आहे आता सी बी आय कशा पद्धतीने कार्य करेल हे आपल्याला पाहणं अगदीच गरजेचं असेल त्यानंतर तमिळनाडूत द्रमुकचे नीट विरोधी आंदोलन आता नीट आणि तमिळनाडूचा इश्यू नेमका काय आहे आप याबद्दल आपण याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये भरपूर वेळा चर्चा केलेली आहे व त्याचा एम पी सी सॉरी म्हणजे महाराष्ट्राचा आणि यू पी सीचा फटका ते सर्व मी लिंकेजेस वगैरे तिथे सांगितलेलेच होते की आपल्याला कशा पद्धतीने पुढील स्टेप्स वगैरे घ्याव्या लागतील ओके त्यानंतर पुढे जाऊयात आपण इथे काही गरजेचं दिसत नाही आहे पहा त्यानंतर लखलखित कांचन संध्या काही गरजेचं नाही स्किप करू शकता तुम्ही डायरेक्टली त्यानंतर चीन विरोधी तीन ती गाडा स्किप करू शकता त्यानंतर मी पासून आम्ही दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत डायरेक्टली स्किप करू शकता परंतु जर पॉलिटिकल ऑब्झर्व्हर या नात्याने जर वाचायचं असेल तर बेस्ट लेख आहे तुम्ही हे वाचून घेऊ हो शकता मी इथं हायलाईट केलेलं आहे की हे कशामुळे लेखकांनी तर हे डायरेक्टली म्हटलेलं आहे याची पी डी एफ जी आहे वृत्तपत्राची आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहे तिथून तुम्ही तर डायरेक्टली वाचून घेऊ हो शकता त्यानंतर आता एन अर्थ बंदीने काय साधणार आता परवा दिवशीच आपण या गोष्टीला खऱ्या अर्थाने पाहिलं होतं की म्हणजे जे आपला ऍक्ट सॉरी म्हणजे जे जुगार आहे ओके किंवा कसिनो ज्याला म्हणतो आपण त्या कसिनोला महाराष्ट्र सरकारने बंदीच आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे त्या संदर्भात हा लेख आलेला आहे की बंदीने काय साधणार किंवा काय साध्य केलेलं आहे भार महाराष्ट्र सरकारने पहा एकोणीसशे शहात्तरमध्ये काय झालेलं होतं आपल्याकडे महाराष्ट्रात जरी बंदी होती तरी यांनी काय म्हटलं की आपण लिमिटेड पद्धतीने काय करूयात कसिनोला परवानगी देऊन यावरती काय टॅक्स वसूल करूयात कारण आपल्या बाजूचंच जे राज्य आहे कोण गोवा यांनी कसिनोवरती भरपूर कमाई वगैरे तिथे केलेली आहे मग कदाचित आपण पण यावरती जर लिमिटेड पद्धतीने म्हणजे याला परवानगी दिली आणि टॅक्सवर जर टॅक्स जर याला बसवलं हो तर ते आपल्यासाठी चांगलं होईल असं महाराष्ट्र सरकारने विचार केला होता त्यानंतर अगदीच दोन हजार एकोणीसमध्ये आलेल्या महाविकास आघाडी सरकारने पण या संदर्भात विचार केला की आपण खऱ्या अर्थाने टॅक्स बसवणं हो गरजेचं आहे कारण पहा आता आपला जर अशा पद्धतीने जर भारत पाहिला तर इथं आपण आहोत ओके हे अशा पद्धतीने महाराष्ट्र आहे व इथं छुटकुलाचा गोवा आहे बरोबर मग पहा सर्वजण म्हणजे डायरेक्टली कुणीही जर गोवा जर जास्त पद्धत तिने जर जायचं म्हटलं तर पहिल्यांदा ते मुंबईत येतात किंवा म्हणजे जर दुसऱ्याच दळणवळणाच्या सुविधेने वगैरे जर पाहिलं तर महाराष्ट्रातूनच गोव्याला वगैरे जाण्याचा प्रयत्न करत असतात म्हणजे आता दिल्लीतून म्हणजे जे नॉर्थ इंडिया आहे तिथून जर इकडे यायचं म्हटलं किंवा इंटरनॅशनल साईटवरून वगैरे जर यायचं म्हटलं तर मुंबई त्यानंतर गोव्याला वगैरे जाण्याचा प्रयत्न करतात पर्यटनासाठी पण किंवा एखादी वेळेस पणजीला डायरेक्टली ते जाऊ शकतात बरोबर आहे मग पहा इथे आपण महाराष्ट्रामध्ये येतात कोणतेही पर्यटक महाराष्ट्रामध्ये येतात कारण महाराष्ट्रात पण तशा पद्धतीने नॅशनल सॉरी वर्ल्ड हेरिटेज साईट पण महाराष्ट्रात पण आहेत मग पहा जर याऐवजी महाराष्ट्रातूनच व्यक्ती गोव्याला जातात तर आपण इथे मुंबईमध्येच जर अशा पद्धतीने लिमिटेड कसिनोचं जर हे दिले परवानगी जर दिली तर ते आपल्यासाठी पण बेटरच असेल कारण पहा आपल्याकडे पर्यटनाचा फक्त तीन टक्के वाटा वगैरे आपला महसूलमध्ये येतो ओके मग याऐवजी जर तीन टक्के आता महसूल तर येतो आपला ओके पर्यटन आप तर महाराष्ट्रामध्ये भरपूर आहे हे आपल्याला पहिल्यांदा मान्य करावं लागेल व ते महाराष्ट्र सरकारने मान्य पण केलं आहे परंतु यामधून आणखीन जास्त कसं उत्पन्न मिळेल तर आपल्याला काही कसिनो खोलावे लागतील आज पहा भारतामध्ये भारता जर तुम्ही संपूर्ण भारताचा जर विचार केला तर कसिनोला परवानगी फक्त गोवा आणि सिक्कीम या राज्यात आहे ओके आता सिक्कीम तुम्हाला वाटतं की म्हणजे अगदी ते भारताचा हिस्सा आहे परंतु भारताच्या पेक्षाही ऍडव्हान्स राज्य आपण म्हणून त्याला गणतो ओके कारण सिक्कीम खूप ऍडव्हान्स आपल्याला दिसतं ओके मग या दोन राज्यांमध्ये काय आहे आपल्याला आज कसिनोची परवानगी आहे मग कदाचित आपण पण देऊ असं महाराष्ट्र सरकारने त्यावेळेस विचार केलेला होता परंतु पुन्हा काय झालं म्हणजे दोन हजार एकोणीसला मा महाविकास आघाडी सरकारने हा विचार केलेला होता परंतु दोन हजार वीसमध्ये आलं कोविड त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये अगदीच त्यांचं सरकार कोसळलं म्हणजे ते स्टेबल होण्याच्या पूर्वीच हे सरकार वगैरे कोसळलं मग त्यांनी ते निर्णय तिथेच म्हणजे ते बंद बंदफायलीमध्येच वगैरे गेला त्यानंतर पहा एकोणीसशे शहात्तरला काय यांनी केलेलं होतं तर निर्णय घेत म्हणजे टॅक्स म्हणजे थोड्या पद्धतीने टॅक्स वगैरे कलेक्ट करण्याचा त्यांनी काय प्रयत्न केला होता व याला लिमिटेड अंतर्गत परवानगी द्यावी असं त्यांनी त्यावेळेस विचार करत होते महाराष्ट्र सरकार ओके परंतु ती फाईल शासकीय कामकाजामध्येच वगैरे काय झाली ती तशाच ता पद्धतीने ताटकळत वगैरे राहिली आपलं ते सांगता येतं मग त्यानंतर हे दोन हजार बारामध्ये तर काय झालं पहा अचानकच आग लागली मंत्रालयाला व ती फाईल वगैरे सर्व काही जळून गेली याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण मी त्याबद्दल बोललेलं आहे मग पहा दोन हजार बारा नंतर तर त्याबद्दल कोणी बोललंच नाही मग आता सध्याला जेव्हा दोन हजार सोळामध्ये वगैरे त्यांनी परवानगी वगैरे मागितली त्यावेळेस आता महाराष्ट्र सरकारने ती परवानगी नाकारलेली आहे की दोन हजार सॉरी एकोणीसशे शहात्तरचा जो कायदा वगैरे म्हणजे त्यांनी बैठक वगैरे घेतली होती त्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही किंवा तो कायदा काहीच माहिती नाही असं सांगत महाराष्ट्र सरकारने आहे की आम्ही कसिनोला राज्यात परवानगी देणार नाही ओके हा नेमका इश्यू काय होता हे तुम्हाला आता आता समजलेला असेल बरोबर मग पहा बंदी घातलेली आहे महाराष्ट्र सरकारने आज बंदी घातलेली आहे बरोबर मग महाराष्ट्र सरकारने यावरती बंदी घालून याच्यातून साध्य काय झालं हा ता ता आता इथं नेमका इश्यू आहे आता पहा आताच आपण उत्तर दिलं की गोवा सरकारने काय दिलेलं आहे कसिनोला परवानगी दिलेली आहे व त्यांची पहा इथे आकडेवारी पण दिली आहे की त्यांनी त्या कसिनोच्या कमाईमधून किती पैसे वगैरे कमवतात तर अगदीच जर तुम्ही खऱ्या अर्थाने जर पाहिलं तरी ते एक मिनिटदा चारशे कोटींचा महसूल त्यांनी फक्त डायरेक्टली एका वर्षामध्ये ते गोळा करतात त्यानंतर पहा दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस या काळात एक हजार कोटींपेक्षा जास्त महसूल त्यांना मिळालेला होता म्हणजे अगदी दोन हजार वीसमध्ये कोविड लॉकडाऊन असून देखील त्यांना काय एक हजार कोटीपेक्षा जास्त तिथं काय महसूल त्यांनी गोळा केला होता कसिनोमधून ओके मग पहा कसिनो त्यांना दिलं आता महाराष्ट्र सरकारकडे पण महसूलाची टंचाई आपला निर्माण झालेली आपल्याला दिसून येते कारण पहा जर खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर परीक्षा म्हणजे जे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी वगैरे त्यांच्याकडून नऊशे रुपये किंवा हजार रुपये डीडी वगैरे आपण कलेक्ट केलेलीच आहे मग यातून आपला महाराष्ट्र संपन्न आहे असं तर डायरेक्टली दिसत नाही आता जरी ते कंपनीच्या वाट्याला जरी गेलं असलं किंवा महाराष्ट्र सरकारच्या पहा आता कंपनीच्या जरी वाट्याला जरी तुम्ही म्हटलात ना तरी तिथं टॅक्स रिझम्पन वगैरे तुम्ही देऊ शकला असता महाराष्ट्र शासनाने तशा पद्धतीने डायरेक्टली विद्यार्थ्यांकडून पाचशे रुपये कलेक्ट करून जे चारशे रुपये उर्वरित आहेत ते डायरेक्टली तिथं देऊ शकले असते परंतु खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर साडेपाचशे रुपयेसोबतच बोलणं वगैरे त्यांचा करा झालेला आहे आता ते मी त्या खोलात जाणार नाही फक्त तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे की महाराष्ट्र सरकारला महसूलाची गरज आहे हे आपलं इथं डायरेक्टली सांगता येतं या गोष्टीवरून तरी ओके म्हणजे हे आपलं स्वतःचं उदाहरण आहे त्यामुळे मी या उदाहरणाला वगैरे घेतलेलं आहे बरोबर मग पहा जर आपण कसिनोला जर परवानगी दिली असते तर आपल्याला पण काय महसूल नक्कीच प्राप्त झाला असतं त्यानंतर दुसरा एक पॉईंट होता की आपला जे हे आहे पर्यटन आहे त्या पर्यटनाला पण नक्कीच चालना मिळाली असते मग आता याला काउंटर करण्यासाठी आपण काय म्हणू शकतो की गोवा सॉरी म्हणजे जर कसिनो जर महाराष्ट्र राज्यामध्ये जर आलं असतं म्हणजे त्याला जर परवानगी दिली असती जुगाराला वगैरे तर काय झालं असतं इथं म्हणजे थोडंसं महाराष्ट्राचं कल्चर वगैरे बिघडलं असतं असं इथं का म्हणजे अगदीच याला निगेटिव्ह पॉईंट वगैरे आपण तिथं देऊ शकतो परंतु आता जर गोव्याचं उदाहरण दिलं किंवा सिक्कीमचं जर उदाहरण दिलं तर त्यांचं कल्चर तर तिथं बिघडलेलं नाही आहे किंवा ते खूप कु डिमॉरल वगैरे झाले नाहीत असं आपलं इथं डायरेक्टली सोल्युशन पण तिथं देता येतं की बाबा जरी तुम्ही निगेटिव्ह जरी सेन्समधून जरी कॉन्ट्राडिक्टरी सॉरी म्हणजे त्याला काउंटर आर्ग्युमेंट जरी दिली की कल्चर वगैरे बिघडेल तर तसं तर गोवा आणि सिक्कीम राज्याचं तर काही झालं नाही गोवा जरी ठीक आहे आपण दहा गोव्याला बाजूला जरी केलं तर सिक्कीम राज्याचं तर, तर कल्चर पूर्णतः डिमॉरल वगैरे झाले नाहीत ना ते पीपल ते तर आज ॲडव्हान्स स्टेट म्हणून आपल्याला दिसून येतं फक्त आपण त्याला गणत नाही हा भाग वेगळा म्हणजे थोडंसं नॉर्थ ईस्टला आपण थोडंसं परकीय राष्ट्रच म्हणून वगैरे गणल्यासारखं पाहतो आपण म्हणजे दृष्टिकोनातून तशा पद्धतीने येत नाही ते ओके जर सिक्कीम तशा पद्धतीने ॲडव्हान्स होत असेल तर आपल्याला पण काय म्हणजे आपल्याला पण काही भारता सॉरी महाराष्ट्र राज्यामध्ये पण कसिनोला येण्यासाठी काही प्रॉब्लेम वगैरे तिथं नव्हता असं इथं डायरेक्टली लेखकाला वगैरे म्हणायचं आहे या उलट पहा आता जेव्हा लॅपटॉपला बंदी केली होती पहा चीनमधून लॅपटॉप जे येणार होते त्याला महाराष्ट्र सॉरी भारत सरकारने जेव्हा बंदी घातली होती त्या दिवशी मी काय म्हटलेलं होतं स्मगलिंग वाढेल ओके मग अगदीच आता पहा गुजरात राज्य सरकारने त्यानंतर बिहार राज्य सरकारने वगैरे काय केले दारूबंदी केलेली आहे त्या राज्यामध्ये दारूबंदी आहे बरोबर आहे तरी पण पहा तिथे दारू तर मिळतेच किंवा तिथे दारू पिऊन अगदी जास्त जणांचे वगैरे तिथे काय मृत्यू वगैरे होतात याच्या घटना आपल्याला वारंवार समजतच असतात मग तिथं काय होतं प्रॉब्लेम तर स्मगलिंग होते मग हाच इश्यू आहे ओके मग हाच इश्यू आहे की स्मगलिंग वगैरे त्या टाईपने तिथं काय म्हणजे कसिनो पण आज देखील म्हणजे आता कसिनोला जर तुम्ही परवानगी दिली नाही ना तर ती ब्लॅकमध्ये वगैरे चालू शकतील मग ब्लॅकमध्ये चालू शकल्यानंतर पहा याचं काय होतं तर पोलिसांना वगैरे तिथं काय जातं त्याच त्यांचा चार्ज वगैरे हो जातो त्यानंतर जे राजकारणी पॉलिटिक्स वगैरे हो जे आहेत पॉलिटिशियन्स वगैरे हो हो आहेत त्यांना त्यांचा महसूल वगैरे आता तिकडे वळवला जातो नक्की राज्य सरकारला तर काहीच मिळत नाही याचं बेस्ट उदाहरण लेखकांनी इथं डायरेक्टली दिलेलं आहे।, आहे तर त्याचं बेस्ट उदाहरण काय आहे तर पहा जे डान्स बार आहेत डान्स बारचं कल्चर आज देखील मुंबई ठाणे वगैरे जे आहे त्या साईडमध्ये आज देखील चालतं परंतु महाराष्ट्रात काय डान्स बारला बंदी आहे बरोबर कागदोपत्री आपल्याकडे महाराष्ट्रात डान्स बारला बंदी जरी असली तरी आज देखील सर्रास बार महाराष्ट्रात चालू आहेत हे सर्वांना मान्य करायला हवं मग पहा ते कोणाचे आहेत मग तर अगदीच पॉलिटिशन्सचे वगैरे आहेत मग पॉलिटिशियन्स काय करतो अगदी दुसऱ्या पॉलिटिशन्सला वगैरे काय देणार ते तशा पद्धतीने त्यांना काही वाटा देणार व त्यासोबतच जे पोलीस आहेत त्या पोलिसांना पण तशा पद्धतीने काही वाटा वगैरे मिळून जाईल मग हा वाटा दिल्यानंतर हे अगदी दोघं पण छान बसणार आहेत मग बाकीचं जे महाराष्ट्र सरकार आहे किंवा महाराष्ट्र राज्याची जी तिजोरी आहे त्यामध्ये यातून काही मिळणार आहे का तर बिलकुल नाही कारण ते इलिगल आहे त्यावरून टॅक्स तर काही कलेक्ट करू शकणार नाही त्यामुळे महाराष्ट्र सरकारला काही महसूल मिळणार नाही परंतु जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना महसूल मिळतो त्यासोबतच ता जे पॉलिटिशियन्स आहेत त्यांची घरं वगैरे इथं भरून जातात त्यामुळे जे महाराष्ट्र सरकारने कसिनोवर बंदी घातलेली आहे त्यामधून आपलं तरी म्हणजे महाराष्ट्र सरकारचा ना फायदा होत जे अन्य राजकारणी वगैरे त्यांचा इथं जास्त फायदा होतो असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर आता इथं बेसिकली जर पाहिलं आपण तर मग महाराष्ट्रात कसिनो कल्चर आणायला हवं का तर अगदी त्याला लिमिटेशन द्यायला हवेत म्हणजे असं नाही की सर्वांसाठी ते कसिनो वगैरे खुलं तर पर्यटनासाठी आणत आहात ना तुम्ही तर पर्यटनासाठी ते अगदी चांगले असतील ओके मग याला आपण काय म्हणू शकतो अगदी जशा ज्या पद्धतीने पहा गोव्यामध्ये पण ते समुद्रामध्ये वगैरे आहेत किंवा जे जहाज असते जहाजावरती ते कसिनो वगैरे बांधण्यात आलेले अगदी मुंबईमध्ये पण तशा पद्धतीने जर तुम्ही कल्चरचा वगैरे तर काय केला म्हणजे मुंबईतील समुद्रामध्ये त्या बोटींमध्ये कसिनोला नला जर परवानगी दिली तर गोव्याला आपण तिथं काय डायरेक्टली चॅलेंज देऊ शकतो व मुंबईमध्ये जे पर्यटक आहेत ते अगदी येतात वर्ल्ड हेरिटेज साईट वगैरे आहेत महाराष्ट्रामध्ये मग ते पाहिल्यानंतर ते, ते अगदीच तशा पद्धतीने तिथे आनंद वगैरे लुटू शकतील हे अशा पद्धतीने आपण इथं सांगू शकतो त्यानंतर लोकसत्ता विश्लेषण स्किप करू शकता, शकता। पुढे या हे अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता व्रतपत्र इथे संपत त्यानंतर पहा आजचं द हिंदू पल्सेस प्रायजेस मे स्पायरल ॲज अ डेफिशियंट रेन मार्स सोविंग पहा अगदीच जे डेफिशियंट डेफिसिट सॉरी डेफिशियंट ट्रेंड झालेला आहे म्हणजे अगदी तुरळक ठिकाणी पाऊस वगैरे पडलेला आहे त्यामुळे त्याचा जो परिणाम आहे ते पल्सेसवरती नक्की होईल व पल्सेस त्याचा म्हणजे पल्सेसची मागणी म्हणजे जी डाळी आहेत ना त्याची मागणी तर आपल्याकडे अगदी जास्त असते परंतु पुरवठा आता नक्कीच कमी होणार आहे कारण महाराष्ट्रातून पल्सेस तर महाराष्ट्रात पीक आहे ओके म्हणजे डाळी वगैरे जी आहेत ना ते महाराष्ट्रात बेसिकली जास्त पद्धतीने उगवतात पण प्रॉब्लेम काय आहे पहा महाराष्ट्रात प्रोडक्शन जास्त होतं तरी आता यावेळेस महाराष्ट्रात पाणी म्हणजे पाऊस जास्त नाही आहे बरोबर मग याचा आपला काय पुरवठ्यावर परिणाम होईल मग पुरवठ्यावर नक्कीच परिणाम झाल्यानंतर इथं काय होतं मागणी वाढेल व वा पुरवठा कमी झाला तर काय किंमत नक्की वाढतील असं इथं दहिंदूने काय केलेलं आहे म्हणजे याचं थोडंसं त्यांनी एक चिंता व्यक्त केलेली आहे हे मणिपूरबाबतची न्यूज आहे ती आपण पाहिलेली आहे त्यामुळे स्किप करू शकतो ओके त्यानंतर ए आय डी एम के त्यानंतर म्हणजे ए आय डी एम केनी डी एम केवरती वगैरे आरोप केले ते काही नाही स्किप करू शकता त्यानंतर कर्नाटकांनी कर्नाटकाचे जे राज्य सरकार आहे त्यांनी ऑल पार्टी मिटिंग वगैरे बोलवली आहे ज्याच्या कशा संदर्भात तर कावेरी इश्यूबद्दल मग आता कावेरी हे सध्याला चर्चेत आहे त्यामुळे जे आजचं जे बॅकवर्ड लिंकेजेस बसतं तर कावेरी नदीच्या संपूर्ण तुम्हाला ट्रिब्युटरीज वगैरे माहिती असणं गरजेचं आहे म्हणजे उपनद्या त्याच्यावर एकदा पाठ करून ठेवा त्यावरती प्रश्न विचारला जातो नाच शक्यता आहे बॅकवर्ड लिंगवेज आहेत ते ओके कारण आजचं काय आपण एडिटोरियल पाहणार आहोत व आपण थांबूयात तर पहा आजचं एडिटोरियल काय आहे क्रिमिनल लॉबिल्स रिनेमिंग इट्स नीडलेस मेडलिंग आता पहा आपण याचा पूर्वी चर्चा केली होती की आयपीसी ला बदलून त्यांनी भारतीय न्यायसंहिता वगैरे तशा पद्धतीने केले ते आपलं त्याबद्दल ता चर्चा करणार करायचं नाही की त्यामध्ये काय पॉझिटिव्ह गोष्टी होत्या किंवा निगेटिव्ह गोष्टी होत्या ते आपल्याला आज चर्चा करायचीच नाही परंतु यांनी जे नाव बदललेलं आहे ना याबद्दल आपल्याला आज या चर्चा करायची आहे भारतीय संविधानामधील पहा आर्टिकल तीनशे अठ्ठेचाळीस काय सांगतं तर भारतीय संविधानातील तीनशे अठ्ठेचाळीस कलम काय सांगतं तर पहा की भारता म्हणजे एखादी कायदा जर बनवायचा असेल म्हणजे भारतामध्ये एखादी कायदा जर बनवायचा असेल तर त्या कायद्याची भाषा भाषासमक्त आर्टिकल तीनशे अठ्ठेचाळीस म्हणजे कलम तीनशे अठ्ठेचाळीस काय सांगतं तर भाषा कायद्याची भाषा कोणती असेल हे त्याबाबतचं तिथं नमूद केलेलं आहे भारतीय संविधानामध्ये बरोबर मग पहा तीनशे अठ्ठेचाळीसचं म्हणणं काय आहे मग तर तुम्ही इंग्रजी ही भाषा तिथं पहिल्यांदा कायद्यामध्ये कायदे बनवत असताना तुम्ही इंग्रजी भाषेचा वापर करावा असं त्यांनी म्हटलेलं आहे मग भारत सरकारने नव्याने काय केलेलं आहे इंडियन पिनल कोडचं नाव बदलून त्यांनी काय केलं भारतीय न्याय संहिता असं बिल आणलेलं आहे त्यानंतर सीआरपीसीचं काय भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि इव्हिलन्स ऍक्टचं त्यांनी काय म्हणलंय भारतीय साक्ष बिल आता पहा भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष बिल सॉरी हां भारतीय साक्ष बिल हे जर तिन्ही गोष्टी जर पाहिलं तर यामध्ये भारतीय भारतीय ओके अशा पद्धतीने तुम्हाला सेन्स दिसतंय म्हणजे हे जर पाहिलं तर तुम्हाला काय येतं ही हे हिंदी आहे परंतु याचं अल्फाबेटिकल ऑर्डर किंवा याची जी लिपी आहे ती इंग्लिश आहे लिपी इंग्लिश आहे परंतु सेन्स काय याचा हिंदी आहे असं इथं डायरेक्टली आपल्याला दिसतं मग हे पहा हे कॉन्स्टिट्यूशनचं जे आर्टिकल तीनशे अठ्ठेचाळीस आहे याच्या विरोधात आहे किंवा नाही आता मी याचा निर्णय सर्वस्वी तुमच्यावर सोपवतो कारण पहा प्रॉब्लेम काय आहे इंग्रजी भाषा सांगितलेली आहे भारतीय संविधानाने परंतु आपण काय इंग्लिश फक्त लिपी वापरली बाकी सेन्स आहे तो डायरेक्टली हिंदी वापरलेला आहे या ग्राउंडवरतीच ते बिल पहिल्यांदा चॅलेंज होऊ शकतं सुप्रीम कोर्टामध्ये ओके हा एक इथं मोठा इश्यू आहे मग आता यांनी इथं दिलेला आहे की भारत जे राज्य सॉरी भारत हा जो देश आहे ते विविधतेने नटलेला आहे बरोबर आहे आता पहा पहिल्यांदा तुम्ही आठवण करा एकोणीसशे सत्तेचाळीसला जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला त्यानंतर एकोणीसशे पन्नासला का आपण काय झालं संविधान अगदीच म्हणजे स्वाक्षरीत वगैरे करून अंमलबजावणीत आणलं मग त्यावेळेस पहा आपल्याकडे काय जे जे राज्यांची रचना आहे त्यासाठी पण काय आंदोलन वगैरे झालेली होती पट्टी श्रीराम मुलू यांचं आंदोलन पहा तुम्ही ते कशाच्या भाषेवर म्हणजे ते कशाच्या आधारावर झालेलं होतं तर तुम्ही भाषेच्या आधारावर आम्हाला काय राज्य विभागणी करून द्या असं त्यामुळे त्यांनी काय केलेलं होतं तर आंदोलन केलं होतं मग पहा परत ती ठिणगी पडण्याचे इथं चान्सेस आपल्याला दिसून येतात कारण अगदीच आता इथं त्यांनी दिलेलं आहे म्हणजे आता यांनी क्रोनोलॉजिकली वगैरे दिलेलं आहे म्हणजे थोडीशी इश्यू अस्ताव्यस्त आहेत लेखमध्ये परंतु मी तुम्हाला एक क्रोनॉलॉजिकल ऑर्डर म्हणून सांगण्याचा वगैरे प्रयत्न करतो आहे आता पहा दोन हजार एकोणीसमध्ये होम मिनिस्टर ऑफ इंडिया यांनी एक मत दिलेलं होतं की हिंदी जी लँग्वेज आहे तीच भारताला युनाईट वगैरे करू शकेल असं त्यांनी मत दिलेलं होतं ओके आता भारत जर तुम्ही पाहिला तर ही वची जी राज्य आहेत नॉर्थ साईडची जी राज्य आहेत तिकडे कोणती लँग्वेज चालेल हिंदी लँग्वेज चालते परंतु तुम्ही थोडंसं खाली आलात आता इथं गुजरात गुजराती लँग्वेज चालते महाराष्ट्र मराठी त्यानंतर बाजूच्या खाली गेल्यानंतर कर्नाटक कन्नड त्यानंतर केरळ मल्याळम त्यानंतर तमिळनाडू तमिळ त्यानंतर जे आंध्र प्रदेश आहे व तेलंगणा आहे तेलुगू ओडिसा उडिया ओके अशा पद्धतीने सगळीकडे काय अन्य ब द्रविडियन कल्चरच्या लँग्वेजेस आपल्याला इथं खाली सापडतात म्हणजे साऊथ इंडियामध्ये ते आपलं काय हिंदीऐवजी अन्य व्यतिरिक्त भाषा वगैरे सापडतात परंतु नॉर्थ इंडियामध्ये जर गेलात ना तुम्ही तर डायरेक्टली तुम्हाला काय फक्त एकच डॉमिनेंट लँग्वेज सापडेल हिंदी मग पहा आता आणखी एक चॅलेंज तुम्ही जर घेतला तर तमिळनाडूमध्ये कोणताही इश्यू वगैरे तुम्ही घ्या त्यांनी पहिल्यांदा हिंदीला वेळ करत असतात हिंदीला त्यांनी काय करतात बायकॉट करत असतात व दोन हजार एकोणीसमध्ये होम मिनिस्टर ऑफ इंडियानी काय म्हटले की डायरेक्टली म्हटले त्यांनी जर भारताला एक्झुट करायचं असेल तर तुम्ही हिंदीला पा प्रयोग करा मग हिंदीचा प्रयोग करा म्हणजे अगदी साऊथ इंडियाला त्यांनी वेगळं केल्यासारखंच इथं आपल्याला बेसिकली दिसतं आता म्हणजे मी माझे शब्द टाकत नाही तर इथं लेखकांनी तशा पद्धतीने म्हटलेलं आहे ओके म्हणजे भारताला डिवाईड करण्यासारखं होईल कारण साऊथ इंडिया जे आहे ते त्यांचं कल्चर वेगळं आहे व नॉर्थ इंडियाचं कल्चर वेगळं आहे हे आपला पहिल्यांदा आत्मसात करायला हवं त्यानंतर पहा होम मिनिस्टर इथेच थांबले नाही त्यानंतर दोन हजार वीसची जी, जी आ, न्यू एज्यु सॉरी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी, जी आली नवीन ओके त्यामध्ये पण अशा पद्धतीने त्यांनी हिंदीला थोडंसं इम्पोज करण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके यामधून पण थोडंसं आपलं काय दिसतं एक हिंदी राष्ट्रभाषा आहे इकडे जाण्याचा प्रयत्न आज त्याला होतो की काय असं यांनी इथं डायरेक्टली प्रश्न पण विचारलेला आहे त्यामुळे पहा हे दोन इश्यूज वगैरे पाहिले त्यानंतर जे नॉर्थ आणि साऊथ आपल्यामध्ये जे डिवायडेशन जे झालेलं आहे ते जर आपण खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर हे भारत म्हणजे भाषेच्या आधारावर भारताला विभाजन करण्यासारखंच इथं परत एकदा होईल यामुळे लेखकांनी इथं चिंता व्यक्त केलेली आहे की भारत सरकारने म्हणजे जी कल्चर आणि जे डायव्हर्सिटी आहे आपलं पहा भाषा ही फक्त एक भाषा नसते आपल्यासाठी किंवा मातृभाषा जी असते पहा ती डायरेक्टली आपल्यासाठी फक्त ते एक हे नसतं तर ते आपलं कल्चर आहे ओके एक संस्कृती आहे आपल्याला आज पहा तुम्ही कोणतंही जर पुस्तक वगैरे म्हणजे आता अगदीच जे इंग्रजी विद्यार्थी इंग्रजी माध्यमातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी नाही परंतु जे मातृभाषेत आता आपण जे मराठीमध्ये कन्ज कन्व्हर्सेशन वगैरे करत आहोत ते पण अगदी एक एक संस्कृती आहे आपली ओके आपण आपल्या मातीशी जोडलेलं एक नातं आहे ते आपलं इथं दर्शवतं व पहा तुम्ही जर तशा पद्धतीने हिंदी जर आपल्यावर इम्पोज केली तर ते अगदी चुकीचं होईल असं इथं लेखकांनी चिंता म्हणजे त्यांना तसं पद्धतीने व्यक्त करायचं आहे आता तमिळनाडूचं कल्चर पाहिलं त्यानंतर क... मल्याळम ओके ह्या इथे आता इंग्रजीला त्यांनी प्राधान्य देतील परंतु जास्त करून का ते काय तमिळलाच प्राधान्य वगैरे देत असतात ओके त्यामुळेच पहिल्यांदा पोट्टी श्री रामुलू यांनी तिथे आंदोलन केलेलं आपलं दिसून येतं ओके ते साऊथ इंडियामधूनच बिलॉंग झालेलं होतं ओके तर हे अशा पद्धतीने इशू नव्याने उठवू शकतो फक्त आता हे परीक्षेला तर माझ्या मते विचारलं जाणार नाही परंतु इंटरव्ह्यूला ना, ना तुम्हाला ओपिनियन डायरेक्टली विचारलं जातं की तुमचं मातृभाषेवर आता अगदीच तुम्ही जर मराठी ॲजपर्यंत आहात ओके आता यू पी एस सीला तुमचा इंटरव्ह्यू आहे व तुम्ही जर मराठी भाषेतूनच दिलेला आहे पेपर वगैरे सर्व व फक्त इंटरव्ह्यूला जरी हिंदी लँग्वेज जरी निवडलं तर ठीक आहे परंतु पहा आता तिथं जर तुम्हाला विचारण्यात आला अशा पद्धतीने प्रश्न तुमचं मातृभाषेवरचं वगैरे मत काय आहे किंवा तेव्हाच सुप्रीम कोर्टाचं जर व्हर्डिक्ट येईल आता पहा हे अगदीच जे बिल आहेत आता म्हणजे जे न्याय संहिता वगैरे आहे ते कुणाला गेलेले आहेत तर ते पार्लिमेंटरी कमिटीला वगैरे रेफर झालेल बरोबर मग पहा हे बिल पास व्हायला वगैरे अगदीच एक दोन वर्ष लागतात बरोबर आहे मग एक दोन वर्षामध्ये तुमचं पण इंटरव्ह्यूचा कॉल नक्की येईल ओके व त्यावेळेस जर सुप्रीम कोर्टाचं व्हर्डिक्ट येणार असेल त्या केसबाबत किंवा त्या जजमेंटबाबत जर सुप्रीम कोर्टाचं व्हर्डिक्ट येणार असेल व तेव्हाच तुमचा इंटरव्ह्यूचा कॉल असेल तर त्यावेळेस तुम्हाला याचं ओपिनियन नक्की तिथं मांडावं लागेल म्हणजे एकंदरीत काय म्हणायचं आहे तर भाषा ही सर्वांसाठी प्रियच असते ओके मग हे तुम्ही तिथं डायरेक्टली तुमच्या म्हणजे तशा पद्धतीने तुमचं मत वगैरे तिथं नक्की मांडू शकता ओके फक्त हा इश्यू वगैरे समजून घ्यायला हवा होता त्यानंतर आणखीन एक इशू जर यामध्ये जर म्हटलं जे आत्ताच मी म्हटलं की हे जे बिल्स आहेत ना ते पार्लिमेंटरी कमिटीला म्हणजे त्यातील जे होम अफेअर्सची जे कमिटी असते ना त्याला रेफर केलेले आहेत न की जस लॉ अँड जस्टिसच्या विभागालाही देण्यात आलेले नसून ते होम अफेअर्सच्या विभागाला देण्यात आले आहेत म्हणजे इथं पण एक कॉन्ट्राडिक्टरी वगैरे दिसून येते व पहा आता हे जर कॉन्ट्राडिक्शन असेल तर अगदीच जे होम अफेअर्सची जी कमिटी असेल ती डायरेक्टली रिकमेंडेशन देईल का की तुम्ही नाव वगैरे बदला तर बिलकुल देणार नाही पण हे सुप्रीम कोर्टामध्ये नक्की चॅलेंज होईल याची शाश्वती आपल्याला इथं बेसिकली देता येईल आता कदाचित हे सुप्रीम कोर्टामध्ये जाता अगदी पाहूयात की म्हणजे त्यांनी जर जे तीनशे अठ्ठेचाळीसचा जे कलम आहे याला जर त्यांनी बदलून टाकलं तर ती वेगळी गोष्ट होईल परंतु आता खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर सध्याला तरी तीनशे अठ्ठेचाळीस हे कलम भारतीय संविधानामध्ये अस्तित्वात आहे मग तोपर्यंत तरी इंग्लिश लँग्वेज आपल्याला काय तिथं सेन्समध्ये वगैरे वापरायला हवी होती परंतु त्यांनी वापरली नाही मग आता पाहूयात की याचे पुढे चॅलेंजेस वगैरे कशा पद्धतीने येतील फक्त हा एक इश्यू होता हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे त्यानंतर याचं हा जो इशू आहे तो कशा पद्धतीने बिल्डअप होईल तो वेळोवेळी मी नक्की तुम्हाला सांगत जाणार आहे ओके तर आय होप तुम्हाला हे सर्व काही आजच्या वृत्तपत्रामधील बातम्या वगैरे समजलेल्या आहेत याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर तो नक्की मला सांगू शकता धन्यवाद